राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संस्था नोंदणी करण्याचा मागणी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलाय. यामुळे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा दिलासा मिळालाय. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने नोंदणी करण्याचा आग्रह का आहे, या नावाने नोंदणी करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का, अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.